माझं नाव विलास शांताराम गुढेकर. माझा जन्म 27/12/1951 झालं. तेव्हापासून इथे मिल हा आमचा एरिया मिल होतं. मिल सगळ्या मिल होत्या. मिल असल्यामुळे सकाळी 7 भोंगा, 11 भोंगा, 3 वाजता भोंगा, संध्याकाळी 7 भोंगा, रात्री 12 भोंगा. त्यामुळे मिलचं वातावरण इतकं होतं की पब्लिक ये जा चालू होती. त्यामुळे काही इथं आमच्या एरियामध्ये काही भीती नाही, काही नाही, काही नाही. सगळं आमचं लहानपण इतका मजेत जायचं की विचारून सोय नाही की आम्हाला काही काही नाही. पण आता ते मिल बंद झाल्यापासून इथे वातावरण सगळं बदली झालं आहे. सगळं राजकारण बदललं, तसं सगळं हे बदलत गेलं. आणि त्याच्यानंतर आम्ही लहानपणी इतका खेळायचो, इतका मजा करायचं, तशी आता मजाच हल्लीच्या पोरांना करता येत नाही. हल्लीची पोरं नुसती बस अभ्यास, शाळा हेच आणि खेळायला मैदान. आता अजिबात काहीच नाही. सगळ्या मिल बंद झाल्यापासून सगळं पब्लिक आमच्या इथल्या जनता सगळी बाहेरगावी गेली. त्याच्यानंतर आमच्या चाळीचं, आमची चाळ 99 लीजवर, म्हणजे पोर्ट्रेटची जागा 99 लीजवर आहे असं काही लोकांना माहीत नाही. म्हणून ते लोक बिल्डर बघत होते तर आम्ही त्यांना सांगितलं ही पोर्ट्रेटची जागा आहे, पोर्ट्रेट जागा बांधायला देत नाही, तर आपण म्हाडामध्ये जाऊया. असा आमचा माझा जन्म आहे. माझा जन्म आता माझा वय 64 आहे. 64 वय चालू आहे. म्हणजे एवढी वर्ष मी आज चाळीत काढली. आमच्या चाळीला 126 वर्ष झाली आणि पडायला आली. आणि पोर्ट्रेस काही अनिश्चित येत नाही बांधायला परत. त्यामुळे आम्ही म्हाडात गेलो आणि लवकरात लवकर आताच्या सरकारने पोर्ट्रेसची हे लीज उठवावी आणि आम्हाला बांधायला घर द्यावं हीच आमची इच्छा आहे. बाकी काही नाही आमची इच्छा. आमच्याबरोबर अजून 10 जण राहतो आम्ही सगळे मिळून. त्यात आमची फाईल गेली आहे दादरला, तिथून बांधायला जाईल. त्याच्यानंतर काय होईल ते पुढच्या पुढे. आता काय इथे कंपन्या झाल्या, मिल गेल्या, सगळ्या जागला वेगळाच वेगळंच वातावरण झालं आहे. इथं कोण कोणाचं काही काही नाही, आपापला बघत असतो. मोठ्या मोठ्या बिल्डिंगही झाल्या आता. अजून ही आमची सगळ्यात मोठी बिल्डिंग गोडबजोला हीच राजू कामाटी चाळ. ती आता एवढीशी वाटते की चिमणी वाटते सगळ्या बिल्डिंगच्या चावली.